नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय निसर्ग। आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी। कोल्हापूर जिल्ह्यातील शावाडी तालुक्यामध्ये मलकापूर या गावापासून आंबा या घाटाकडे 4 किलोमीटर आल्यानंतर ही आपली नर्सरी लागते। नर्सरी 1983 सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे व 35 एकरमध्ये विस्तारित आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये लिंबू या रोपाबद्दल थोडी माहिती घेणार आहोत। आपल्या शेतकरी मित्रांनी कमेंटमध्ये आपल्याला सजेशन दिलेले की लिंबू या रोपावरती व्हिडिओ बनवावा। हा बघू शकते आपण, मार्केट लिंबू आहे। हे 1.5 ते 2.5 वर्षाचं हे रोप आहे। हे आत्ता फ्लॉवरिंग स्टेजवरती आहे। हे लावल्यानंतर तुम्हाला 6 महिन्यामध्ये ह्याचे फ्रुटिंग मिळून जाते, ह्याला फळधारणा होते। हे पाहू शकते आपण, हे फ्लॉवरिंग स्टेजवरती रोपं आहेत। हे अशा पद्धतीने वाढलेली ही 1.5 ते 2.5 वर्षाची रोपं आपल्या नर्सरीमध्ये बल्क क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत। कमी पाण्याच्या ठिकाणी येणारं रोप, जेवढं त्याला पाणी कमी देणार तेवढं त्याचं उत्पन्न हे वाढत जाणार, त्याची फळं धरण्याची क्षमताही वाढते पाणी कमी दिल्यामुळे। हे पाहू शकता हा मार्केट लिंबू आहे, जाड सालीचा। ह्या लिंबाचा उपयोग लोणचं बनवण्यासाठी वगैरे पण केला जातो लोणचं फॅक्टरीला, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मार्केट लिंबूला मागणी तशी जास्त आहे। हे आपण पाहू शकताय, बल्क क्वांटिटीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे। 1.5 ते 2.5 वर्षाचं हे रोप 6 महिन्यामध्ये ह्याला फळधारणा होते। तशाच पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत लिंबामध्ये। हे कागदी लिंबू आहे, पाहू शकता आपण। कागदी लिंबू म्हणजे याचं साल बारीक येते। मार्केटला आपल्याला मार्केट लिंबू पण बघायला मिळतोय, त्याच पद्धतीत कागदी लिंबू पण बघायला मिळतोय। कागदी लिंबूचं साल हे एकदम पातळ येते। हे पाहू शकता आपण कशा पद्धतीने वाढलेलं आहे। ह्याला देखील 6 ते 8 महिन्यामध्ये फळधारणा होते। हे 1.5 ते 2 वर्षाचं हे वाढलेलं झाड पाहू शकते आपण कशा पद्धतीने। त्याच पद्धतीत आपल्याकडे नारळ वगैरे सगळी फळझाडं मिळतात। पुढील व्हिडिओ कोणत्या फळझाडावरती हवाय तुम्हाला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकताय, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया। धन्यवाद। तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरून टाकत असतोय, फळझाडांबद्दल माहिती देत असतोय। धन्यवाद।